मनस्मत मनसेचे नेते प्रकाश प्रसन्न आहेत आपण त्याची बातमी बऱ्याच वर्ष दुसरा हिंदू धर्माविषयी असता आजच्या सभेच दुसरं एक वैशिष्ट्य असं की शिवाजी पार्क सभेच्या मागच्या बाजूला पाहतात तर सावरकर सुद्धा सभेच्या डाव्या बाजूला पाहतात तर बाळासाहेबांची समाधी आहे. तुझ्या बाजूला पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्याच्या पुढे लता मंगेशकर यांनी सगळे हिंदू धर्माभिमानी लोक आणि हा योग आज इथं आलेला आहे. आज दुसरी एक सभा बीटीसीत होती, ती गद्दारांची सभा आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी 2019 ला जनतेने जो कौल दिला होता तो लडकारून सत्तेच्या लोभापाठी गद्दारी केली. शरद पवार नाटक महाराष्ट्रात धन्यवाद केला. काँग्रेसची देश तुम्ही निघाली. राहुल गांधीचे वक्तव्य वाचले की 5,000 कोटी रुपये आम्ही पाकिस्तानला 50 वर्षासाठी आणि त्या पार्श्वभूमीवर देव देश आणि धर्मासाठी महायुतीची सभा होती आणि ज्या महायुतीच्या बाजूने राज ठाकरे आले महायुतीचे जे निश्चित. पण दुसरीकडे बघायचं तर राज370 कलम हटवल्यानंतर मुंबईमध्ये जो महामोर्चा निघाला कसं राम मंदिराला त्यांनी राम मंदिर झाल्याचा आनंद त्यांना झाला. त्यांनी सांगितलं की माननीय नरेंद्र मोदी होते म्हणूनच राम मंदिर झालं. ज्या गोष्टी चांगल्या त्यांना वाटतात त्यांना खुल्या मनाने पाठिंबा देऊ ज्या गोष्टी त्यांना चूक वाटतात विरोध केला. पण 2019 नंतर जे काही मोदी साहेबांकडून काम चांगले झाले त्याच्या खुल्या दिनाला आम्ही समर्थन केले. पण कुठली अट न ठेवता कुठली अपेक्षा न ठेवता या लोकसभेला केवळ आणि केवळ आम्ही मोदी साहेबाला पाहून माझ्याकडे काही नाही. राज साहेबांनी काय सांगितलं जर उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्री सगळा राजकीय स्वार्थ फक्त अजित पवार हुशार निघाले शरद पवारच्या अगोदर भाजपकडे घेऊन गेले त्याच्यामुळे आज भाजप शरद पवार टीका करतात. उद्धव ठाकरे हे सगळे सत्तेची गणित त्यांची बिघडली आणि या सगळ्यात देवेंद्रजी हुशार निघाली त्यांनी या सगळ्या गोष्टीवर मात केली. आता मुंबईच्या महायुतीच्या सगळ्याच जागा येतील आणि या सगळ्या जागावर निर्णय ठरेल की शिवसेना खरी कुणाची आहे. एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकर काल बोलताना बोलले की विधानसभे आधी माननीय प्रकाश आंबेडकर तुम्हाला एक सांग गटा गटाचे जेवढे निवडले किंवा शरद पवारचे राष्ट्रपती जेवढे निवडले लहान माणूस होतो माझा बडबड जात असं तिथं मला असं वाटतं की जे काही एखाद दुसरा निवडून प्रकाश स्पष्ट करण्यात आलेला आहे की आपल्याला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.